सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पर्यावरणीय बदल आणि सततच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे जिल्ह्यात पावसाळ्यात ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह या उपक्रमातून 1,000,000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे। विविध विभागांसह स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील संघटना तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं, हा उपक्रम ही लोकचळवळ व्हावी असं आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज केलं आहे। जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणालेत की मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी 44 ते 45 सेल्सिअस तापमान नोंदवलं जात आहे। दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे। गेल्या वर्षी नोंदवलेल्या सरासरी तापमानापेक्षा यावेळचे तापमान जास्त असल्याचं दिसून येत आहे। एकंदर पर्यावरणीय बदलामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हा वाढते तापमान कमी करण्याचा उपाय आहे। जगातील पर्यावरण तज्ज्ञांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर घनवन अर्थात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण केल्यास निश्चितच तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसू शकेल। त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दिनांक 5 जून रोजी उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे। त्यानुसार येत्या पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात किमान 1,000,000 वृक्ष लागवड घनवण मियावाकी अथवा स्वस्तिक लागवड पद्धतीद्वारे करण्याचं नियोजन आहे। जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मोकळ्या जागांवर, कार्यालयांच्या परिसरात, ग्रामपंचायत तसेच महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात, शासकीय जमिनीवर विस्तृतपणे अशा प्रकारे वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे। सर्व विभाग प्रमुखांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जागा निश्चित कराव्यात आणि तालुकानिहाय वृक्ष लागवडीचे ध्येय साध्य करावे। रोपांची उपलब्धता वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने करावी। वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार करणे आवश्यक असल्यास कुंपण, पाण्याची व्यवस्था यासाठी 15वा वित्त आयोग, CSR निधी, कर्मचारी लोकसहभाग यांद्वारे निधी उपलब्धतेची कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना दिले आहेत। सर्वांचा सक्रिय सहभाग आणि प्रभावी इच्छाशक्तीद्वारे हा उपक्रम नक्कीच यशस्वी होऊ शकतो। त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर स्वयंसेवी संस्था, संघटना, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी केलं आहे। जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला।